अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे 28 जुलै रोजी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टचे संचालक विश्वदीप घोष आणि सहसंचालिका मृणालिनी दीक्षित, गट विकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल बोरखडे, पंचायत समिती चांदूर बाजार यांनी वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्टच्या पथदर्शी मिशन पाणी प्रकल्पांतर्गत सहभागी गावांमध्ये झालेल्या कामांची पाहणी केली। त्यात बोअरवेल रिचार्ज, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीला ऑनलाईन क्लोरिनेटर बसविणे, गावस्तरीय पाणी गुणवत्ता सुरक्षितता आणि शाश्वतता आराखडा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता नाडेम, शेत जमिनीत मातीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्याकरिता गांडूळ खत प्रकल्प विस्तार, गावातील भूजल पातळी देखरेख करिता EWLI इलेक्ट्रॉनिक वॉटर लेवल इंडिकेटर, सांडपाणी व्यवस्थापनाकरिता वैयक्तिक परसबाग, वॉटर बजेट पाण्याचा ताळेबंद या कामांची पाहणी सहभागी गावातील गावकरी बंधू भगिनींसोबत केली। त्यात राज्य प्रमुख हेमंत पिंजन, विनय हर्षवाल, तालुका समन्वयक अतुल पाटील, फील्ड फॅसिलिटेटर नितेश बुटे, दिव्या टिपरमवार, साइड इंजिनियर शुभम खंडारे यांनी सहभाग घेतला। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।